नाही, उपमुख्यमंत्री असणारे गृहमंत्री यांचाच एवढा करेक्ट कार्यक्रम लागलेला आहे की त्यांचं सगळं लक्ष स्वतःची खुर्ची वाचवण्यात आणि केंद्र सरकारची मर्जी संपादन करण्यामध्ये त्यांचा वेळ खर्ची होत आहे. त्यामुळे खाली काय होत आहे, प्रश्नच नाही. हे सगळं सरकारच्याच इशाऱ्यावर होतं. कुणावर गुन्हा दाखल करायचा आणि कुणावर नाही करायचा, मी आधीच म्हटलं की याचे सगळे ठोकताळे ठरलेले आहेत या लोकांचे, की जो कुणी विरोधक असेल त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू, खोटे गुन्हे भले दाखल करू, खोटे साक्षी पुरावे फॅब्रिकेटेड गोष्टी तयार करू, पण जो कुणी जेन्युइन असेल, जो न्याय मागतोय, त्याला मात्र आम्ही न्याय देणार नाही. कारण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही आणि सत्ता ही सध्या मुजोरांच्या हातात आहे. गृहमंत्री काही याच्याकडे लक्ष देत नाही, मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये ते व्यस्त आहेत. नाही, उपमुख्यमंत्री असणारे गृहमंत्री यांचाच एवढा करेक्ट कार्यक्रम लागलेला आहे की त्यांचं सगळं लक्ष स्वतःची खुर्ची वाचवण्यात आणि केंद्र सरकारची मर्जी संपादन करण्यामध्ये त्यांचा वेळ खर्ची होत आहे. त्यामुळे खाली काय होत आहे, त्यांच्या अखत्यारीत असणाऱ्या खात्यांतर्गत कर्मचारी काय पद्धतीने वागत आहेत याकडे लक्ष द्यायला देवेंद्रजींना वेळच नाही आहे. कारण देवेंद्रजींचा सगळा वेळ पक्ष फोडण्यामध्ये, लोकांचे आमदार पळवण्यामध्ये, खरेदी विक्रीच्या गोष्टींमध्ये किंवा त्याची शेखी मिरवण्यामध्ये आणि अभद्र टिप्पणी आणि त्यासाठी सब कॉन्ट्रॅक्टर नेमणे याच सगळ्यांमध्ये जात आहे. त्यामुळे हे सगळं होतं. प्रकरण नीट हाताळता आलं नाही का? कारण त्यांची मागणी केवळ इतकीच होती, परंतु त्यावरून हा एवढा सगळा गोंधळ या ठिकाणी झाला. पोलिसांना कोणतंच प्रकरण सध्या हाताळता येत नाहीये. एकूण गृह खात्याची पकड किती ढिली झाली आहे याच्या अनेक घटना आपल्याला वारंवार दिसत आहेत. मग ते चर्नी रोडचं प्रकरण असेल, एका शासकीय वसतिगृहामधलं बलात्कार आणि खून प्रकरण असेल, किंवा दुसरं एका ठिकाणचं चर्चगेट मधला एका महिलेचे अक्षरशः तिच्या प्रेताचे तुकडे करून ते तुकडे शिजवण्याचं प्रकरण असेल, किंवा सामूहिक बलात्काराची हत्येची प्रकरणं असतील, ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर गृहमंत्री म्हणून वारंवार देवेंद्र फडणवीस अपयशी ठरत आहेत. आजचा इतक्या निरुपद्रवी तृतीयपंथीयांवरचा हल्ला हा माणुसकीला काळीमा फासणारा तर आहेच, पण ग्रह खात्यावर अजून एक कलंक लावणारा आहे, गृह मंत्रालय कलंकित करणार आहे. मंत्र्याची सुरुवात, शेवटचा प्रश्न, की देवेंद्र फडणवीसांवरती उद्धव ठाकरेंनी जे वक्तव्य केलं होतं की देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक आहे, तिथून त्याची सगळी सुरुवात झाली. उद्धव ठाकरेंनी बोलताना चूक केली असं वाटतं. अजिबात नाही, कलंकच आहे. कलंकला कलंक म्हणायचं नाही तर काय म्हणायचं, अष्टगंध म्हणायचं काय? आम्ही कलंकच आहे तो. साधं गणितही विचार करा तुम्ही की त्यांच्या कार्यक्रमात अमित शहा आल्यानंतर चेंगरा चेंगरीमध्ये ज्या स्त्री सदस्यांचा मृत्यू होतो, दुसऱ्यांदा अमित शहा येतात परंतु स्त्री सदस्य मृतकांच्या घरी सांत्वन भेटही देत नाहीत, हे कलंकित करणारी गोष्ट नाही का? बुलढाण्याच्या तिथे समृद्धी महामार्गावर अपघात झाला, अक्षरशः कोणाचा प्रेत आहे ते ओळखायला येत नव्हतं, त्यांचा अंत्यविधी चालू असतानाच एक पक्ष फोडून त्याचा शपथविधी केला जातो, हे कलंकित करणारी गोष्ट नाहीये का? इथला एक एक उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर जातो हा कलंक नाही आहे का? इथल्या बाई पोरी लेकी बाळी अजिबात सुरक्षित नाही आहेत हा कलंक नाही आहे का? वारंवार एक एक पक्ष फोडणे आणि लोकशाही संपवणे हा कलंक नाही आहे का? जाणीवपूर्वक महाराष्ट्राचं राजकारण अस्थिर करून नको त्या गोष्टींना थारा देत फक्त आणि फक्त स्वतःची मुख्यमंत्री, बरं एवढा कलंकित कार्यक्रम करून सुद्धा देवेंद्रजींना मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळत नाही, मला त्याचंही वाईट वाटतं की एकदाच देऊन टाका त्यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची. पण मला वाटतंय की आता आदरणीय दादांसारखी हुशार व्यक्ती तिथं आली आहे, त्यामुळे दादा निश्चित मुख्यमंत्री होतील आणि मग देवेंद्रजींचं काय ते कळत नाही. चला, थँक्यू ताई, चला.